जामनेर तालुक्यातले 850 कोटी रुपयाचे शेततळ्याचं काम अधिक आलेले होते. त्यातील 50 कोटीचे कामं मला देण्यात येणार होते. ते कामं सेसार पंढरपूर करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. ते त्यासाठी मी 25 लाख RTGS आणि 20 लाख रुपये कॅश VD पाटील साहेबांना दिलेली होती. मी 12/1/2024 त्या संदर्भात SP साहेबांना तक्रार दिलेली आहे. सातत्याने तक्रार देऊन सातत्याने पाठपुरावा करूनसुद्धा त्याच्यात मला आर्थिक गुन्हे शाखेकडून काही यश दिस म्हणजे पाठ असं त्यांनी योग्य पद्धतीने तपास केल्याचं काही निदर्शन असं आलं नाही. त्या अनुषंगाने मी कोर्टात गेला. कोर्टाने माझी मागणी मान्य करून 8ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. कोणत्या कोर्टाने जान्हवी केडकर मॅडम यांच्या कोर्टाने ते आदेश दिलेले आहेत आणि 1 महिन्याच्या आत 9 तारखेला आदेश दिलेले आहेत आणि 1 महिन्याच्या आत सुस्पष्ट अहवाल त्यांनी कोर्टात सादर करण्याला सांगितलेला आहे रामानंदनगर पोलीस स्टेशनला. याच्यामध्ये जळगावचे VD पाटील साहेब आहेत जे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता होते बांधकाम विभागाचे. माझी माहिती आयुक्त होते त्याप्रमाणे गोकुळ महाजन म्हणून अधीक्षक अभियंता आहे. वाघूरला आता त्यांच्याकडे चार्ज आहे. सुहास भट म्हणून एक संदिले कापाल आहे. VK जैन आहेत. ललित चौधरी म्हणून एक VD पाटील यांच्यासोबत राहणारा कार्यकर्ता माझा एक मित्र आणि पंकज नेमाडे म्हणून आहेत. अजून 2 संदिले कापाल यांच्या विरोधात माझा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. काही नाही, आता पोलिसांनी सखोल तपास करावा, अटक करावी आरोपींकडून. जे मी सांगितलेलं आहे त्याच्यातली वास्तविकता शोधावी. इतका जर का पैसा सीएसआर पंडाचा दिसत असेल तर पोलिसांनी निश्चित याच्या खोलवर जावं. प्रचंड भरपूर लोक आहेत. बरेच लोक देशोधडीला लागलेले आहेत. एका माणसाचं 56 लाखाचं घर काहीतरी गहाण गेलेलं आहे, विकलं गेलं आहे. तो पोलिसांकडे दाद मागून तपून गेला. पोलिसांनी काही त्याला उभं केलं नाही. माझी पण तीच परिस्थिती होती, पण मी न्यायालयात गेला. त्याच्यामुळे न्यायालयाने ते ग्राह्य धरलं आणि पोलिसांना आदेश दिलेले. असे खूप लोक आहेत की ज्यांनी यांनी फसवणूक केलेली आहे. हेच आरोपी आहेत. फक्त VD पाटील हे हाय प्रोफाईल असल्यामुळे त्यांच्या विरोधात कोणीही जात नाही. त्यांचे सर्व पक्षी नेत्यांशी चांगले संबंध आहेत. पोलिसांवर काही दबाव वाटतं का आपल्याला? 1 लाख % पोलिसांवर दबाव आहे म्हणूनच त्यांनी गुन्हा दाखल केला नाही. मी सांगतो काय, VD पाटील हे सर्व पक्षी आहेत. सकाळ दुपार संध्याकाळ 4 मोठ्या नेत्यांकडे असतात. 45 लाखाची फसवणूक आहे. अशी अजय बडे एक असेल, पण असे अनेक आहेत. तक्रार आणि भिडणारा फक्त एकमेव मी असेल. आता माझं दाखल झाल्यानंतर बरेच लोक समोर येतील. हो, कोर्टाने सांगितले, स्पष्ट आदेश दिले कोर्टाने 9 तारखेला की मी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात यावा.